मुंबईच्या गजबजलेल्या चौकात रिगल टॉकीज समोर असलेल्या वेलिंग्टन फाउंटेन वर गाविलगळ्या विदर्भातील किल्ल्याचा उल्लेख आहे. तसेच दुसऱ्या मराठा ब्रिटिश युद्धाचे उल्लेख सुद्धा बघायला मिळतात. या मागील नेमकी स्टोरी काय आहे ते जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी जयंत वळदकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ डॉक्टर जयंत वळदकर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आता उभा आहे मुंबईमधल्या एका प्रसिद्ध आणि अतिशय व्यस्त अशा चौकामध्ये. माझ्या मागे दिसेल की छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय म्हणजेच वेलिंग्टन चौकातलं हे जे म्युझियम आहे त्या ठिकाणी मी उभा आहे. आणि माझ्या समोर आता मी जी गोष्ट या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ती माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ते म्हणजे ह्या वेलिंग्टन सर्कलमध्ये गाविलगळ या किल्ल्याचा किंवा गाविलगळावर झालेल्या युद्धाचा 1803 या ठिकाणी उल्लेख आहे. आणि त्यासाठी मला ही गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटली म्हणून मी ठरवलं की आपण या ठिकाणचा एक व्हिडिओ बनवून याची माहिती दिली पाहिजे. आता तुम्हाला असे वाटेल की गाविलगळ आणि मुंबईमधला हा वेलिंग्टन चौक किंवा आता ज्याला श्यामाप्रसाद चौक अशा नावानं ओळखला जाते आणि काही दिवसापूर्वीच या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारलेला आहे, तर असा हा व्यस्त चौक. या चौकात आपल्याला माहिती आहे की रिगल टॉकीज आहे, समोर गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेल आहे, ह्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय म्हणजे म्युझियम आहे, मागच्या बाजूला आर्ट गॅलरी आहे, एल्फिस्टन कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, अशा वेगवेगळ्या इमारती आहेत. तर ह्याच ठिकाणी ह्या चौकात म्हणजे वेलिंग्टन चौकात एक फाउंटन आहे, त्याचं नाव आहे वेलिंग्टन फाउंटन. आणि हे वेलिंग्टन फाउंटन माझ्या मागे दिसेल आपल्याला अगदी मध्यात ह्या चौकात आहे. आणि ह्या वेलिंग्टन फाउंटेनवर गाविलगळ या किल्ल्याच्या लढाईचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात तो काय इतिहास आहे हे मी तुम्हाला त्या जवळ गेल्यानंतर सांगणार आहे. चला तर मग आपण बघूया वेलिंग्टन फाउंटेन. मुंबईच्या फोर्ट एरियामधील वेलिंग्टन सर्कल म्हणजेच आताचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, हा चौक अतिशय प्रशस्त व गजबजलेला असतो. रात्रंदिवस वाहतूक असणाऱ्या या चौकात अनेक ब्रिटिशकालीन ऐतिहासिक व युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या अनेक इमारती तसेच प्रसिद्ध अशी रिगल टॉकीज, जवळच गेटवे ऑफ इंडिया व ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय व अलीकडेच उभारलेला माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे. या सर्कलमध्ये एक फाउंटेन म्हणजेच कारंजा उभारलेला आहे. या फाउंटेनचे किंवा सर्कलचे नाव वेलिंग्टन का आहे हे समजावून घेतले तर त्यावर गाविलगळ आणि इतर मराठ्यांच्या विरोधातील युद्धाचे तसेच जगभरातील अनेक महत्वाच्या युद्धाचे उल्लेख या कारंजावर का आहेत ते समजून घेता येईल. यावर उल्लेख असलेल्या सर्व लढाया ह्या आर्थर वेलस्ली या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वात लढलेल्या आणि जिंकलेल्या असून वेलस्लीच्या या पराक्रमामुळेच ते पुढे पहिले ड्यूक ऑफ वेलिंग्टन झाले. त्यानंतर त्यांनी फ्रान्सचा सम्राट नेपोलियनच्या विरुद्धचे प्रसिद्ध असे वॉटरलूचे युद्ध सुद्धा जिंकले. त्यानंतर पुढे ते ब्रिटनचे पंतप्रधानही झाले. याच ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणजेच आर्थर वेलस्लीच्या स्मरणार्थ 1865 मध्ये मुंबईमध्ये हा वेलिंग्टन फाउंटेन उभारण्यात आला होता. मी आता आहे वेलिंग्टन फाउंटेनच्या जवळ. आपल्याला दिसेल इथे की 1865 या वर्षी उभारलेला हा फाउंटेन मुंबईच्या अतिशय गजबजलेल्या आणि प्रसिद्ध अशा ठिकाणी उभारलेला आहे. आता हा फाउंटेन म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला जवळ गेल्यानंतर दिसेल. वेलिंग्टन यांनी ज्या लढाया लढल्यात त्या लढायांचा जो इतिहास आहे तो याच्यावर ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या मूर्त्यांच्या स्वरूपात मांडलेला आहे. आणि मी ह्या ठिकाणी येण्याचं कारण किंवा माझा जो इंटरेस्ट आहे ह्या वेलिंग्टन फाउंटेनचा तो तुम्हाला मी आधीच सांगितला आहे की गाविलगढ या किल्ल्याचा उल्लेख किंवा गाविलगळ लढाईचा उल्लेख, अळगावच्या लढाईचा उल्लेख किंवा शेकड मराठा वार ह्या वारचा उल्लेख ह्या ठिकाणी जे मागे माझ्या दिसते आहे त्या चित्रामध्ये केलेला आहे. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट ह्या फाउंटेनवर आहे तो आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि त्याचा इतिहास पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग. या फाउंटेनच्या खालच्या भागात जी शिल्प रेखाटलेली दिसतात त्यामध्ये आर्थर वेलस्लीचे शिल्प तर आहेच. याशिवाय बारकाईने बघितले तर त्याच्या सैनिकी पोशाखाच्या शिल्पाखाली काही नावे लिहिलेली दिसतात. त्यातील एकावर वेलेस्लीने भारतात जिंकलेल्या 7 युद्धाची नावं बघायला मिळतात. त्यामध्ये सर्वात वर आहे ते कर्नाटकातील कोनागडच्या लढाईचा उल्लेख. ही लढाई ब्रिटिशांनी धोंडिया वाघ नावाच्या मराठी माणसाविरुद्ध लढली होती.
त्यानंतर 1803 ते 1805 दरम्यान मराठ्यांसोबत जे ब्रिटिशांचे युद्ध झालं, ज्याला इतिहासामध्ये सेकंड अँग्लो मराठा वार म्हणून ओळखल्या जातं, ही युद्ध वेगवेगळ्या ठिकाणी लढल्या गेली, तर त्यातील काही उल्लेख आपल्याला खाली दिसतात. या यादीतील दुसरा जो उल्लेख दिसतो तो आसईच्या लढाईचा आहे. त्यानंतर तिसरा उल्लेख अहमदनगरच्या युद्धाचा येतो. त्याखाली गाविलगडच्या पायथ्याशी 28 नोव्हेंबर 1803 ला आकोट जवळील अळगावच्या युद्धाचा उल्लेख दिसतो. त्याखाली आहे ते 12 ते 15 डिसेंबर 1803 दरम्यानच्या नागपूरकर भोसले यांच्या विरुद्धच्या प्रसिद्ध अशा गाविलगडवरील युद्धाचा उल्लेख. त्याखाली 1798-99 दरम्यान टिपू सुलतान विरुद्धच्या श्रीरंगपट्टणम या युद्धाचा उल्लेख, आणि सर्वात खाली आहे तो पन्हाळ्याजवळील पवनगड लढाईचा उल्लेख. याशिवाय जगभरातील स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये लढलेल्या पोलिका, वॉटरलू, व्हिमेरिओ अशा वेगवेगळ्या लढायांचे उल्लेख सुद्धा या ठिकाणी दिसतात. आज हा ऐतिहासिक फाउंटेन बृहन्मुंबई महानगरपालिकेने वारसा स्थळ म्हणून घोषित केला असला तरी यावर असलेल्या मराठ्यांविरुद्धच्या ब्रिटिशांच्या लढायांच्या उल्लेखाची माहिती फारशी कुणाला नाही, त्यामुळे खास करून त्याला बघायला फारसं कुणी येत नाही.